प्रतिज्ञा तशी आहे की प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. म्हणजे भगवान बुद्धांचा हा जो अतुल्य मार्ग आहे हा आपण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपल्याला करायची आहे. परंतु हा अतुल्य मार्ग समजून घेणं पण खूप महत्वाचं आहे, नाही का? बाबासाहेबांनी आपल्याला ह्या चारही प्रतिज्ञा दिल्या आणि ह्या चारही प्रतिज्ञा त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमचं माझं आपलं सर्वांचं एक प्रकारे कल्याण व्हायला पाहिजे. आपल्याला खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून आपली उत्क्रांती झाली पाहिजे, आपला विकास झाला पाहिजे. तर बाबासाहेबांनी हा जो आपल्याला धर्म दिला तर तो एवढा सहजासहजी दिलेला नाहीये. त्यांनी खूप परिश्रम केले त्यासाठी, खूप कष्ट केले आणि खूप कष्टांती त्यांनी हा आपल्यासाठी धर्म निवडलेला आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या पूर्वीच भगवान बुद्ध आणि त्यांचं भवितव्य हा एक लेख लिहिला होता. त्याच्यावरून असं लक्षात येतं की बाबासाहेबांचं भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्माचं अध्ययन हे म्हणजे केवळ वाचन या अर्थाने नव्हतं चाललं, तर ते एक प्रकारे काय म्हणतात एक प्रकारे परीक्षण सुरू होतं असं म्हणता येईल. एक प्रकारे समजून घेणं आणि अंगीकारणं ह्या अर्थाने ते म्हणजे एक प्रकारे त्यांचं अध्ययन सुरू त्यांनी केलेलं होतं. आणि त्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये या लेखामध्ये त्यांनी जगातल्या महत्वाच्या चार धर्मांची एक प्रकारे तुलना केलेली आहे. ज्याप्रमाणे एखादा जोरी एखादा हिरा जर विकत घ्यायचा असेल तर त्या हिऱ्याचा कस लावतो, तो हिरा खरा की खोटा हे पाहण्यासाठी तो कस लावतो. तर बाबासाहेब सुद्धा जोहऱ्यापेक्षाही काही कमी नव्हते, एक प्रकारे खरेखुरे जोहरी होते. आणि त्यांनी ह्या चारही धर्माच्या आधारावरती बौद्ध धर्म म्हणजे काय म्हणतात एक प्रकारे कस लावला की कोणता धर्म चांगला आहे. आणि हे त्यांनी केवळ स्वतःसाठी केलेलं नाही बंधूंना आणि भगिनींनो, ज्या लोकांना त्यांना स्वतःच्या सोबत न्यायचं होतं त्या लोकांची सुद्धा खात्री पटणं. बाबासाहेब ज्या मार्गाने घेऊन जाणार आहेत तो मार्ग एका मनुष्यासाठी योग्य आहे किंवा अयोग्य आहे याची त्या जाणाऱ्या व्यक्तीला खात्री पटावी यासाठी बाबासाहेबांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आणि त्याच्यामध्ये त्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा भवितव्य ह्या ग्रंथामध्ये ते ह्या चारही धम्माची एक प्रकारे तुलना करताना दिसतात. आणि तुलना करताना लक्षात येतं, आपण आपल्यापैकी काही जणांनी हे वाचलं असेल की चार धर्माची तुलना करतात, त्याच्यामध्ये हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे आणि बौद्ध धर्म आहे. आणि त्यामध्ये ते सांगतात की हे ज्या प्रत्येक धर्माचे जे धर्मसंस्थापक आहेत ते काय सांगतात. कारण की जी वस्तू स्वीकारायची आहे तर ती वस्तू निर्माण करणारा कसा आहे हे खूप महत्वाचं आहे, नाही का? कारण की निर्मात्यावरती त्या वस्तूचं निर्माण होणं खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे हे धर्मसंस्थापक ज्यांनी हे मोठे मोठे धर्म दिले तर ते धर्मसंस्थापक हा धर्माबद्दल काय बोलतात, तर त्यामध्ये ते पहिलं सांगतात की जो हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मातला मुख्य जर समजा काय म्हणतात तर धर्मसंस्थापक जर म्हटला तर ते कृष्ण कृष्णाला म्हणतात. तर हा कृष्ण काय म्हणतो तर मी देवाचा देव आहे. त्यानंतर ते ख्रिश्चन धर्माकडे जातात, ते तर तो त्यामध्ये धर्मसंस्थापक काय म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे आणि मी शेवटचा देवाचा पुत्र आहे, यानंतर कुणीही निर्माण होणार नाही. त्यानंतर मग ते मुस्लिम धर्माकडे वळतात आणि ह्या मुस्लिम धर्माचा धर्मसंस्थापक काय म्हणतो तर मी देवा म्हणजे पैगंबर आहे, दूत आहे, मी धर्माचा वाहक आहे आणि केवळ माझ्याच ह्याच्याने तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. माझ्या शिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही, माझ्याशिवाय तुम्हाला पुढे स्वर्गाचं स्वर्गामध्ये जाणं शक्य नाही, अशा पद्धतीने हे तीनही धर्मसंस्थापक सांगतात. पण तिथेच जेव्हा बुद्धांच्या बद्दलचा विचार बाबासाहेब व्यक्त करतात तर तिथे प्रत्येक ठिकाणी बुद्ध सांगताना दिसतात की मी मार्गदाता आहे,
बाबासाहेब बुद्ध सांगतात की मी मार्गदाता आहे आणि ह्या मार्गावरून जर तुम्ही गेलाय तर तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. मी मार्ग दाखवू शकतो तुम्हाला, पण मार्गावरती तुम्हाला स्वतः चालावं लागेल. एक प्रकारे तुम्हाला म्हणजे बाबासाहेबांनी ही भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्यमध्ये ही जी तुलना केलेली आहे, तर ही तुलना आपल्याला एक प्रकारे काय म्हणतात आवश्यक आहे. आपण एखादी गोष्ट जेव्हा स्वीकारतो तर ती त्याचं मूल्य किंवा त्याची व्हॅल्यू उत्तम किंवा दर्जेदार आहे ते वस्तू किंवा निम्न दर्जाची आहे ही कशी ओळखणार. तर ही ओळखण्यासाठी तुलना खूप आवश्यक आहे आणि बाबासाहेबांनी आपल्या समोर ही तुलना त्या लेखाद्वारे केलेली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला जो बोधधम्म दिला तो अतिशय विचारपूर्वक दिला, अतिशय व्यवहार्य असा धर्म दिला की जेणेकरून आपल्याला एक मनुष्य म्हणून आपल्या जीवनात स्वतःला विकास करता येईल, स्वतःच्या विकासासाठी आपल्याला पुढे वाटचाल करता येईल, त्याचप्रमाणे आपल्याला इतरांना सुद्धा एक प्रकारे ह्या मार्गावरती वाटचाल करण्यासाठी मदत करता येईल. तर हा जो बुद्धांचा धम्म आहे ह्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करायची आहे की बुद्धांचा भगवान बुद्धांचा हा अतुल्य मार्ग आहे तो साध्य करण्याची. तर आपल्याला समजणं आवश्यक आहे की हा कसा अतुल्य आहे, नाही का? आपण सर्वजण बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि बौद्ध धर्माचा जर स्वीकार केलेला आहे तर आपल्याला ती जाणीव असणं खूप आवश्यक आहे की जे मी स्वीकारलेलं आहे त्याची म्हणजे त्याची त्याचे गुण आणि दोष काय आहेत, नाही का? कारण की त्याच्यातले गुण आणि दोष कळल्याशिवाय आपण त्या गोष्टीचा वापर कसा करायचा हे कळणार नाही. आपण घरात कोणत्या नवीन वस्तू आणतो है ना, त्या वस्तूला कसं वापरायचं, कसं हाताळायचं हे जोपर्यंत आपल्याला आपण शिकत नाही, त्याची स्पष्टता जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला हाताळता येत नाही. आता इथे जर विचार केला तर ही वस्तू नाहीये, हा धर्म आहे. आणि हा धर्म सुद्धा काय म्हणता येईल, एक प्रकारे आपल्या आचरणात आणायचंय, आपल्या जीवनात उतरवायचंय. त्यामुळे त्या धर्माचे गुण माहिती असणं खूप आवश्यक आहे. तो कसा अतुलनीय आहे हे समजणं खूप आवश्यक आहे. हे समजण्यासाठी आपल्याला भगवान बुद्धांनी फार सोप्या पद्धतीने गोष्ट सांगितलेली आहे आणि ते म्हणजे आपल्याला त्रिरत्न वंदना दिलेली आहे. आणि ह्या त्रिरत्न वंदनेमध्ये भगवान बुद्ध धम्म वंदनेमध्ये विशेषतः धम्माचे गुण सांगतात, नाही का? तर पहिला गुण सांगतात ते म्हणजे धम्म स्वाख्यातो आहे, म्हणजे बुद्धांनी स्वतः आख्यान केलेला, स्व आख्यात स्वतः व्यक्त केलेला, स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी जे त्यांचे अनुभव आहे बुद्धत्वाचे निर्वाणाचे त्या निर्वाणाच्या आधारावरती त्यांनी हा धम्म आख्यान केलेला आहे, धम्म उपदेशिलेला आहे, योग्य प्रकारे उपदेशिलेला आहे. त्यानंतर बुद्ध म्हणतात, बुद्ध दुसरी क्वालिटी सांगतात धम्माची, तो म्हणजे संदेश ठिको आहे, दृष्टीला स्पष्टपणे पाहता येऊ शकेल असा आहे. संदेश ठिको ही दुसरी त्याची क्वालिटी आहे. धम्म जर समजा दृष्टीपथा स्पष्टपणे जर समजता आला नाही, आपण इतर धम्माचंही पाहू शकतो की इतर धर्माला आपण स्पष्टपणे पाहता येऊ पाहू शकत नाही, त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे, त्याची विभागणी करता येत नाही. आणि त्यानुसार जर विचार केला तर बुद्धाचा धम्म जो आहे हा संदित ठिको आहे, योग्य दृष्टी असलेला आहे. आणि योग्य दृष्टी असल्यामुळे मनुष्याला तो जगण्यास मनुष्याला तो अंगीकारण्यास सोपा असा आहे. त्यानंतर धम्माची तिसरी क्वालिटी सांगतात बुद्ध, तो म्हणजे अकालिको आहे. अकालिकोचा अर्थ आहे काळाच्या बंधनात तो बांधलेला नाहीये. बंधूंनो आणि भगिनींनो, भगवान बुद्धांनी हा जो धम्म आपल्याला दिला तर 2550 वर्षापूर्वी दिला. जर 2550 वर्षापूर्वी आज जर परिस्थिती पाहिली, आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो हिंदू धर्म त्यावेळेला अस्तित्वात नव्हता, वैदिक धर्म अस्तित्वात होता. त्यावेळेला वैदिक धर्माची धाटणी किंवा जगण्याची तऱ्हा वेगळी होती, परंतु तो कालांतराने बदलत गेला. परंतु मनुष्य मात्रासाठी
विकास करण्याच्या दृष्टीने मात्र तो निष्कामी ठरलेला आहे. परंतु जर आपण भगवान बुद्धाचा हा धम्म जर लक्षात घेतला तर हा अकालिक या अर्थाने आहे की तो काळानुसार आणि वेळेनुसार मनुष्याच्या जीवनाला पाहिजे त्या पद्धतीने तो एक प्रकारे लवचिक आहे, तो आकार घेऊ शकतो, तो बदलू शकतो, ह्या अर्थाने तो अकालिक आहे. त्यानंतर ह्या धम्माची पुढची क्वालिटी आहे, चौथी क्वालिटी, तो म्हणजे एही पस्सिको. येही पस्सिको म्हणजे या आणि पहा. या आणि पहा म्हणजे काय, तर याचा अनुभव घ्या, याला स्वीकारा आणि याचा अनुभव घ्या. हा खुला आहे स्वीकारण्यासाठी, म्हणजे कुठलीही गोष्ट धम्माचा तुम्ही अनुभव घेतला तर असं लक्षात येईल तुमच्या की याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मनुष्याच्या जीवनासाठी अपाय होणार नाही, हानी होणार नाही, तर झालाच तर मनुष्याच्या विकासासाठी एक प्रकारे लाभ होईल, अशा पद्धतीचा हा एही पस्तिको आहे. त्यानंतर हा ओपनायिको आहे, हा जे सरळ पद्धतीने ज्ञान देणार आहे. आणि त्यानंतर वेदित एक मिनिट, आणि त्यानंतर पुढचं जे म्हणजे क्वालिटी आहे याची, पुढचं जे गुण आहे तो म्हणजे एक प्रकारे विद्वानांच्या पसंतीस उतरणारा आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एक प्रकारे निर्वाण प्राप्ती करणार आहे. तर इतका सुंदर हा बुद्धांचा धम्म ज्याची इतर धर्माशी तुलना होऊ शकत नाही असा हा धम्म आहे. आणि ही स्पष्टता आपल्याला धम्मवंदनेमधून येते. ही स्पष्टता आपल्याला म्हणजे बुद्धांचा पण संपूर्ण जर चरित्र जर पाहिलं, बुद्धांचा संपूर्ण जीवनकाल पाहिला तर लक्षात येतं बुद्धांचा धम्म जो आहे तो एक प्रकारे तर्कसंगत आहे. बाबासाहेबांना तो का पसंत पडला, कारण की त्या धम्माच्या द्वारे मनुष्याला तर्क करण्याची तिथे मुभा आहे, परवानगी आहे, मनुष्य तर्क करू शकतो आणि तर्काच्या आधारावरती हा धम्म एक प्रकारे खरा उतरतो. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे, एक प्रकारे बाबासाहेबांना हा पसंत पडलेला आहे. त्याचप्रमाणे हा न्यायसंगत आहे. बुद्धांचा धर्म कसा आहे, न्यायसंगत आहे. आणि न्यायाच्या जर दृष्टीने विचार केला तर एक प्रकारे काय म्हणतात असं म्हणता येईल की हा समानतेला पूरक आहे. आपण समानतेला पूरक जेव्हा म्हणतो तेव्हा मला बुद्धांनी सांगितलेलं जे वाक्य आहे ते आठवतं. विशेषतः जेव्हा ते भिक्षूंना उपदेश करत होते त्यावेळेला ते म्हणतात की हे कुलपुत्रांनो, तुम्ही ह्या संघामध्ये वेगवेगळ्या कुळातून आलेला आहात, परंतु ज्याप्रमाणे नदी सागराला मिळते त्यावेळेला हे ह्या अमुक नदीचं पाणी, ते त्या अमुक नदीचं पाणी स्वतःची कुठलीही चव न म्हणजे स्वतःची चव किंवा ओळख मागे न ठेवता ते एक प्रकारे सागरामध्ये एकरूप होऊन जाते. आणि सागराला जशी मिठाचीच चव असते किंवा लोण म्हणतात त्याला, एकच चव असते, तशी संघामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही म्हणजे उच्च किंवा नीच कुळातून जरी आला असाल तरीही संघामध्ये तुम्ही केवळ भिक्षू आहात ही तुमची एकच म्हणजे काय म्हणतात एक प्रकारे ओळख आहे. तर अशा पद्धतीने हा बुद्धांचा धम्म समतामूलक आहे. तो समतामूलक या अर्थाने पाहता येईल, बुद्धांच्या काळात अनेक लोक होऊन गेले नाही का जे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रसंगानुसार अनुरूप ते बुद्धांच्या धम्माला शरण आले नाही का. आपल्याला जयमंगल अठ्ठगाथा माहिती आहे, जयमंगल अठ्ठगाथेमध्ये 8 प्रकारच्या लोकांचा तिथे उल्लेख केलेला आहे नाही का. तिथे आपल्याला चिंचेचाही उल्लेख पाहायला मिळतो की विशेषतः बुद्धांचे त्याच्यामध्ये गुण सांगितलेले आहेत. परंतु आपण इतर गोष्टीही पाहू शकतो की ज्याच्यामध्ये अंगुलीमालाचं उदाहरण आहे नाही का. अंगुलीमाल सारखा डाकू सुद्धा बुद्धांना शरण आला, तो भिक्षू झाला. त्यानंतर आपण विचार करू शकतो की आम्रपालिकेसारखी गणिका सुद्धा जिला काय म्हणतात समाजाने न्याय दिलेला नाही, परंतु बुद्धांच्या संघामध्ये येऊन तिला एक प्रकारे न्याय मिळाला, एक मनुष्य म्हणून समानतेचा भाव मिळाला. त्याचप्रमाणे अनेक असे लोक आहेत जे वेगवेगळ्या
पातळीवरून समाजाच्या वेगवेगळ्या पातळीतून ते आलेले होते, तरीही ते एक प्रकारे मनुष्य म्हणून स्वीकारले गेले. मनुष्य म्हणून ते स्वतःची उन्नती करण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी पात्र ठरले गेले. आणि एवढंच नाही तर केवळ ते आले नाही तर त्यांनी स्वतः आचरण करून, स्वतः धर्माच्या मार्गावर आरूढ होऊन त्यांनी एक प्रकारे अर्हंत पद प्राप्त केलं, श्रोतापन्न स्थिती प्राप्त केली. आणि ज्या गोष्टींमधून त्यांची मुक्तता होऊ शकते त्या पद्धतीने स्वतःला त्यांनी धर्मामध्ये राहून मुक्त केलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांचा हा धम्म समतामूलक आहे. त्याचप्रमाणे हा विज्ञानाच्या कसोटीवर जर आपण उतरवला असता तो विज्ञानाच्या कसोटीवर ती खरा उतरणार आहे. आपण काल पाहिलं होतं की अधम्म कशाला म्हणायचं, आणि त्या अधमामध्ये पाहिलं होतं की आपण जे कोणी ईश्वरावरती ईश्वराच्या चमत्काराला मानतात, दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवतात, जे कोणी ईश्वरावर विश्वास ठेवतात, आत्म्यावर विश्वास ठेवतात, कर्मकांडावर विश्वास ठेवतात, तर हे जे आहे किंवा धर्मग्रंथावरती धर्मग्रंथ हे प्रमादातीत नाही आहेत यावर विश्वास ठेवतात. तर हा जर विचार केला तर हे जे अधम्म आहेत हे जर आपण विज्ञानाच्या कसोटीवर उतरवले तर हे अधम्म विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत नाही. त्याचप्रमाणे तर्काच्या आधारावर सुद्धा खरे उतरत नाही, परंतु बुद्धांचा अधम्म मात्र तो विज्ञानास पूरक आहे, विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरतो. एवढंच नव्हे तर विज्ञानाने जी काही मजल गाठलेली नाहीये, विज्ञान एका आपल्या विशिष्ट मर्यादेपर्यंत शोध लावू शकला, तर बुद्धांचा धम्म त्याही पुढे गेलेले आहे. त्याही पुढची त्यांनी एक प्रकारे मजल बुद्ध धम्माने गाठलेली आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, असा हा अतुल्य धम्म आपल्याला संपूर्ण साध्य करायचा आहे असं बाबासाहेब म्हणतात, नाही का. आपल्याला ती प्रतिज्ञा करायची आहे की हा बुद्धांचा धम्म अशा पद्धतीने अतुल्य आहे, आणि हा असा अतुल्य धम्म आपल्याला साध्य करायचा आहे. तर साध्य करायचं आहे म्हणजे नेमकं काय, तर साध्य करायचं आहे म्हणजे काय, तर तो एक प्रकारे आपल्याला सुद्धा काय म्हणतात आपल्याला जीवनामध्ये स्वीकारायचा आहे. तो कसोटी लावायची आहे आपल्या जीवनावरती. तो स्वीकारल्यानंतर तो खऱ्या अर्थाने एक मनुष्य म्हणून माझी उत्क्रांती करण्यासाठी हा मदत करणारा आहे की हानिकारक आहे. आणि याबद्दल बाबासाहेब म्हणतात की विशेषतः ते धर्मांतराच्या नंतर त्यांनी जो भाषण दिलं आणि बौद्ध धम्मच का ह्या प्रश्नाच्या उत्तर देताना त्या ठिकाणी ते फार काय म्हणतात विश्वासाने सांगतात की प्राणी आणि मनुष्यात बरंच अंतर आहे. प्राण्यास रोज खाण्याकरिता चारा हवा, परंतु मनुष्यास अन्न हवं. चाऱ्याशिवाय पशुस इतर कोणत्याही वस्तूची गरज नाही, परंतु मनुष्य मात्र शरीरच नाही तर शरीरासोबत मन सुद्धा आहे. आणि या दोन्ही बाबींचा जर विचार केला तर मनाचा विकास होणं खूप गरजेचं आहे. मन पवित्र आणि सुसंस्कृत बनणं सुद्धा आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शरीर निरोगी असावं त्याचप्रमाणे शरीराच्या सुदृढ असण्याकरिता मन सुसंस्कृत असणे गरजेचे आहे. नाहीतर असे म्हणणे निरर्थक असेल की मनुष्य उन्नती करत आहे. बाबासाहेब ह्या भाषणामध्ये अतिशय ठामपणे सांगतात की आपण मनुष्य आणि पशु जे आहेत यांच्यामध्ये तुलना जर केली तर पशुला अन्नाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाहीये, पण मनुष्याला केवळ शरीरच नाहीये तर शरीरासोबत मन सुद्धा आहे. आणि आपल्याला शरीराला निरोगी तर ठेवता येईल, पण शरीर जर सुदृढ ठेवायचं असेल, इथे सुदृढ आणि निरोगी असण्याची कल्पना जी आहे ती खूप वेगळी वेगळी ठेवलेली आहे. मी मागच्या प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलंय की सुदृढ ते या अर्थाने म्हणतात की आपलं मन रोगट असता कामा नये, त्याच्यामध्ये शंका असता कामा नये, त्याच्यामध्ये काय म्हणतात दुराचरणाचा भाव असता कामा नये.
ते कायानी वाणीयानी आणि मनानी सदाचरण करणार असलं पाहिजे, ह्या अर्थाने ते सुदृढ म्हणतात. मग तुमचं शरीर जर सुदृढ करायचं असेल तर तुम्हाला तुमचं मन सुसंस्कृत करणं खूप आवश्यक आहे. आणि बुद्ध धम्माचं वैशिष्ट्य हेच आहे की बुद्ध धम्म माणसाच्या मनाला प्रमुख स्थान देतो. कारण की शरीराच्या विकासाकरिता खूप काही कष्ट करण्याची गरज नाही, नाही का? आहे तिथेही कष्ट करण्याची गरज, पण फार कष्ट करण्याची गरज नाही. रोज दिवसाला तुम्ही 2-3 पोळ्या खाल्ल्या आणि काय म्हणतात व्यवस्थित झोप गेली घेतली की तुमचं शरीर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढत जातं, नाही का? आपण जन्माला आलो त्यावेळेला आपण काय म्हणतात दूध पित होतो, आपण थोडेसे मोठे झालो अन्न ग्रहण करायला लागलो, दिवसेंदिवस आणि वेळ काळानुसार आपण एका विशिष्ट वयामध्ये आपण काय म्हणतात पक्व झालो आणि आपली एक विशिष्ट मर्यादा संपली की आपल्या शरीराची वाढ सुद्धा संपली. परंतु मनाचं असं नाहीये, मन मात्र सातत्याने विकास पावत असत, ते दररोज हर घडीला विकास पावत असत. पण हे मन केवळ म्हणजे विकास पावणं म्हणजे कसंही स्वयंभर वाढणं असं नाहीये. जर माळरानावर आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या वृक्षवल्ली वाढलेल्या असतात, नाही का? आता आम्ही बोरधरण मध्ये राहतो, झाडं कशी आडवे उभे वाढतात, गवत आडवं उभं वाढतं, पण त्याला वाटिका म्हणता येणार नाही का, त्याला जंगल म्हणावं लागेल. परंतु जिथे व्यवस्थित पद्धतीने विचारपूर्वक रोप लावले जातात, झाडं लावले जातात, त्याला वाटिका म्हणतात, गार्डन म्हणतात, बगीचा म्हणतात, नाही का? तर आपल्या मनाचा मध्ये हाच फरक आहे. आपलं मन एक तर सुसंस्कृत असतं किंवा ते असंस्कृत असतं. असंस्कृत म्हणजे एक प्रकारे आपल्या मनामध्ये जंगलीपणा, त्याच्यामध्ये मनुष्यत्वाचा एक प्रकारे अभाव असतो. आपण कसेही स्वैराचाराने वागत असतो, वाटेल तसे बोलतो, वाटेल तसे वागतो, वाटेल तो विचार करतो, मनात कसंही आलं की त्या पद्धतीने आपण वर्तन करतो. परंतु जेव्हा सुसंस्कृत मनाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला आपलं मन त्या वाटिके सारखं नीटनेटकं सुसंस्कृत म्हटल्यानंतर ते सुंदर दिसेल, त्याच्यामध्ये स्वच्छता राहील, पाहणाऱ्याला अनुभवणाऱ्याला आल्हाददायक वाटेल, अशा पद्धतीने आपल्याला आपलं मन घडवायचं. आणि बाबासाहेब आपल्याला हेच सांगतात. बाबासाहेबांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी ह्यासाठीच कष्ट केलं की जेणेकरून आपलं मन त्या वाटिकेसारखं सुंदर आणि सुसंस्कृत होईल. त्या वाटिकेसारखं जो कोणी काय म्हणतात त्या गार्डन मध्ये जाईल, तिथले फुलं, तिथला कारंजा, तिथले अगदी लावलेले झाडं, हे झाडं पाहिल्यानंतर त्याला प्रसन्न वाटेल. मनुष्य म्हणून आपलं पण जर असं सुसंस्कृत असेल तर आपण ज्यांच्या कुणाच्या संपर्कात जातो त्यांना आनंद वाटला पाहिजे. मग आज आपल्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे की माझं मन सुसंस्कृत आहे का? मी माझ्या मनाला सुसंस्कृत करण्यासाठी मी काय प्रयत्न करत आहे? आता आपण 1956 मध्ये आपल्या आपण नाही पण आपल्या पूर्वजांनी बौद्ध धम्म स्वीकारला, बाबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार बौद्ध झालो. पण बौद्ध झालो म्हटल्यावरती आपल्यात किती परिवर्तन आलं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांची जी अपेक्षा होती की आपल्याला आपलं मन सुसंस्कृत करायचं आहे, शेवटच्या वाक्यात जर ते म्हणतात की मन सुसंस्कृत असणे गरजेचे आहे, नाहीतर असे म्हणणे निरर्थक असेल की मनुष्य उन्नती करत आहे. मग जर आपला आपण बौद्ध धम्म स्वीकारला तर आपलं मन सुसंस्कृत झालेलं आहे का? जर इतर आपल्या संपर्कात येतात तर ते खरंच ह्या वाटिकेसारखे प्रसन्न होतात का की जंगलातल्या काट्यासारखे वाढले काय म्हणतात आडवे तिर वाढलेल्या गवतासारखे अंगावरती आपल्या इतरांच्या काय म्हणतात वेगवेगळे टोचणाऱ्या गोष्टी जातात. मनुष्य म्हणून आपलं व्यक्तिमत्व असं आपण घडवलं का की ज्यामुळे आपल्या स्वतःलाही स्वतःच्या संपर्कात आल्यावर आनंद वाटतो आणि आपल्या संपर्कात इतर ज्या वेळेला येतात त्यांना सुद्धा आनंद वाटतो. कारण की सुसंस्कृत असण्याचं हेच लक्षण आहे की सुसंस्कृत माणसाचं मन अशाच पद्धतीने ओळखता येते की तो त्याच्या काया वाचा आणि मनाने असं सद्वर्तन करतो की त्याला स्वतःलाही आनंद होतो आणि इतरांना सुद्धा आनंद होतो. मग आपण स्वतःला प्रश्न करू शकतो की जर मला बाबासाहेबांनी हा बौद्ध धम्म दिलेला आहे,
मी माझ्या मनाला किती प्रमाण किती पत सुसंस्कृत करू शकलो, किती पत मी सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करत आहे, मी किती उन्नती केलेली आहे, कि मी ज्या पद्धती ज्या परिस्थितीत होतो त्याच परिस्थितीत आहे, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. खरं म्हणजे तर बाबासाहेबांनी ही जी काही प्रतिज्ञा दिलेली आहे आपल्याला, आपल्यापैकी अनेक जण असतील, आज आपण त्रिरत्न बोध महासंघात आहोत म्हणून आपल्याला ह्या चार प्रतिज्ञा तरी माहितीये. आपल्या शिवाय फार कमी असे लोक आहेत जे बाबासाहेबांचं वाचन करतात, बाबासाहेबांना काय म्हणतात बाबासाहेबांच्या विचारांना ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बौद्ध झालो आणि संपलं, ह्याच्या पलीकडे लोकांचं काही विचार नाहीये. घरामध्ये 1956 वेळेला जे देवी देवता समोर पहिल्या दारातून बाहेर पडले प्रमुख द्वारातून, ते पुन्हा मागच्या दरवाज्यातून आपल्या काय म्हणता येईल किचन मध्ये येऊन आलेले आहेत, कुठल्या तरी दरवाज्याच्या मागे लपून बसलेले आहेत. तर आपली परिस्थिती पुन्हा त्या काय आपली परिस्थिती पुन्हा ती जुन्या स्थितीत तर नाही चाललेली आहे ना, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. बौद्ध तर झालो पण आपले मन आपण किती प्रमाणात सुसंस्कृत केले हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण की जर मन सुसंस्कृत होत नसतील तर त्याचा अर्थ आहे आपण बौद्ध धम्म नाम के वास्ते स्वीकारलेला आहे. बौद्ध धर्म स्वीकारणं आणि हिंदू धर्मात राहणं याच्यात काहीच फरक नाहीये. जर आपण बौद्ध धर्मात शिकवलेल्या नैतिक मूल्यांचं आचरण करत नसू तर. बाबासाहेब एका भाषणामध्ये म्हणतात, विशेषतः हे भाषण त्यांनी जे कोणी मुरळी वगैरे समाजाचे लोक होते त्यांच्या समोर दिले होते. कारण की ते लोक सुद्धा आपले पूर्व व्यवसाय सोडून बौद्ध धर्मात येऊ इच्छित होते. तर त्यामध्ये ते म्हणतात की म्हणजे विशेषता त्या मला थोडं आठवावं लागेल, 2 मिनिट. म्हणजे मुंबईतली एक विशिष्ट वस्ती आहे, त्या विशिष्ट वस्तीतले त्या ज्या महिला आहेत त्या सकाळी 8 वाजता झोपून उठतात आणि झोपून उठल्याबरोबर ते इराण्याच्या दुकानातल्या त्या कोऱ्याला म्हणतात की ओ सुलेमान मेरे लिए कीमा और चाय लाना. ते ज्या पद्धतीचा व्यवसाय करतात त्याच्यामधून ते म्हणतात की ते स्वतःची चांगलं खाण्याची सोय करतात. माझ्या समाजातल्या स्त्रिया ह्या गरीब आहेत, त्या कीमा आणि चहा नाही खाऊ पिऊ शकत, परंतु त्यांना त्यांच्या अपुऱ्या वस्त्रातही स्वतःची जी अब्रू आहे स्वतःची जी इज्जत आहे ती खूप महत्वाची आहे. आणि ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल बंधू आणि भगिनींनो की बाबासाहेब सुद्धा नैतिकतेला खूप महत्व द्यायचे. त्यांचं जर स्वतःचं आयुष्य पाहिलं तर म्हणजे असं म्हणता येईल की चंद्रावर तरी डाग आहे परंतु त्यांच्या कलंका त्यांच्या चरित्र्यावरती कुठल्याही प्रकारचा आपण कलंक पाहू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचं स्वच्छ जे निष्कलंक चारित्र्य होतं त्यामुळे त्यांच्या त्यांचे जे विरोधक होते ते सुद्धा त्यांच्यावरती गालबोट करायला घाबरायचे. जर आपला आदर्श एवढा स्वच्छ एवढा परिशुद्ध चारित्र्य असलेला आहे तर मग आपण कसे असलो पाहिजे. आज आपण आपल्या समाजातली स्थिती पाहतो तर खूप स्थिती म्हणजे दुरावस्था आहे. बरेचदा इतर समाजातले जे लोक जेव्हा बौद्ध किंवा दलित म्हणून जेव्हा ओळखतात तर त्यांना हेच माहिती असतं की ते पिणारे 14 एप्रिलला पिऊन धिंगाणे करत जल्लोष करणारे, ह्या अर्थाची छवी आपण निर्माण केली. आज आपल्या समोर जर बाबासाहेब असते तर ही आपली छवी पाहून त्यांना काय वाटलं असतं ह्याचा आपण विचार केला पाहिजे. ह्या 4 प्रतिज्ञेचं थोडा साधारण किमान आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञा तरी आपण कितपत चांगल्या पद्धतीने पार पाडतो. गणपती गौरी तर गेल्या, तेही कमी आपल्याला पडलं. तर आता नवीन नवीन आपण बाबांना आपल्या घरी येऊन बसवलो आणि त्यांच्यासोबत बुद्ध आहेत असं सांगतो, नाही का. अनेक लोक कोणते विठ्ठू बाबा आहेत कोणते अवधूत बाबा आहेत तर वेगवेगळ्या प्रकारच्या बाबांना पूजतात. त्याचा अर्थ असा आहे सरळ सरळ आपण एक प्रकारे आपल्या महापुरुषांनी ज्यांनी आपल्याला नरकातून मुक्तता दिली त्या महापुरुषाचा सरळ सरळ अपमान करतो. परंतु ह्या
प्रतिज्ञेमध्ये आपल्याला सांगत आहेत बाबासाहेब की आपल्याला प्रतिज्ञा करायची आहे, आपण होतो तिथेच नाही राहायचं आहे, पूर्वीच्या स्थितीत नाही राहायचं आहे, आपल्याला मनुष्य म्हणून स्वतःचा मानसन्मान वाढवण्याची, मनुष्य म्हणून स्वतःच्या मनाचा उच्च विकास करण्याची पूर्णतः संधी आहे. आणि ही संधी जर कुठे असेल त्या बौद्ध धम्मात आहे. हा बौद्ध धम्म याच्यासारखा दुसरा कुठलाही श्रेष्ठ धम्म नाहीये हे ह्या प्रतिज्ञेत सांगतात. परंतु आपण त्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या प्रतिज्ञेबद्दल आपल्याला जाणीव नसल्यामुळे, कदाचित आपण अज्ञानामुळे, आणि काही काही वेळेला आपण ज्ञानीही राहतो तरी हा मार्ग आपण सोडून इतर मार्गांकडे भटकतो. आणि जर इतर मार्गांकडे जर भटकत नसू तरीही आपण बौद्ध धम्म नेमका काय आहे, त्याचा स्वाद कसा आहे, त्याची चव कशी आहे, का दिला मला बाबासाहेबांनी, काही तो धर्म सोडायला लावला ह्याचा विचार करत नाही. आज आपली परिस्थिती खूप चांगली झालेली आहे, राहायला एक छान घर आहे, घरामध्ये छान गाड्या गिरद्या सोपे पलंग सगळ्या टाईपच्या सुखसोयी आहेत, जे भौतिक सुखसोयी आहेत. बाबासाहेबांनी म्हटलंच होत की मला बौद्ध धर्म जो स्वीकारायचा आहे ते ऐहिक सुखासाठी नाही, मला बौद्ध धर्म जो स्वीकारायचा आहे तो माझ्या आध्यात्मिक विकासासाठी. परंतु हा जो बौद्ध धर्म आहे तो तुमच्या ऐहिक हितासाठी आहे आणि तुमच्या धार्मिक सुखासाठीही आहे. आपण त्यातलं फक्त ऐहिक स्वीकारलं पण धार्मिकतेच्या दृष्टीने एक मनुष्य म्हणून आपलं मन सुसंस्कृत करण्याच्या दृष्टीने मात्र अजूनही मागे राहिलेलं आहे. आपलं मन सुसंस्कृत करण्यासाठी आपण काहीही प्रयत्न करत नाही आहोत. फक्त आपल्याला 14 एप्रिल आली की त्यावेळेला बाबासाहेबांची आठवण येते, 6 डिसेंबर आलं की त्यावेळेला बाबासाहेबांची आठवण येते. अजूनही आपल्यातले अनेक लोक आहेत की जे दिवाळी सारखे सण साजरे करतात, ज्या जुन्या रीती आहेत, ज्या जुन्या रूढी आहेत त्या रूढींना अजूनही त्यांनी सोडलेलं नाहीये. मग जर आपण जुन्या गोष्टींना अजूनही चिकटून आहोत तर आपण कशा पद्धतीने आपले मन सुसंस्कृत करू. बाबासाहेबांनी आपल्याला हा जो धम्म दिला, आपल्याला ह्या जे 4 प्रतिज्ञा दिल्यात ते यासाठीच दिलेत की जेणेकरून आपल्या मनाचा उच्च विकास करता येईल. कारण की बाबासाहेब एक प्रकारे आदर्श नवसमाज घडवू इच्छित होते. 1956 पासून जर आज विचार केला 64 वर्ष झाले. आपण भौतिक सुख संसाधनं सगळी गोळा केलेली आहेत, फार कमी आहेत आपल्यापैकी ज्यांना अजूनही काय म्हणतात प्रगतीची गरज आहे. परंतु केवळ आर्थिक प्रगती किंवा आर्थिक उन्नती एवढाच आपला विकास नव्हे बंधुआनी भगिनींनो. मनुष्य म्हणून आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाला पूर्णत्वाकडे नेणं, त्याची उच्च उत्क्रांती करणं, त्याच्यामध्ये परिशुद्धता निर्माण करणं खूप आवश्यक आहे. ज्या वेळेला आपल्याला 1956 बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण दिलं की मी हा बौद्ध धर्म का स्वीकारत आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की बौद्ध धर्माच्या दृष्टीने त्यावेळेसची परिस्थिती ते सांगत आहेत की भारताची भूमी आता सुनसान जंगलाप्रमाणे आहे, म्हणून आपले परम कर्तव्य आहे की आपण या पवित्र धर्माचा उत्तम रीतीने पालन करण्याची प्रतिज्ञा करावी, अन्यथा या धर्म परिवर्तनाची निंदा होईल. जगाचा उद्धार, आणि त्याच्या पुढेही म्हणतात ते की जगाचा उद्धार केवळ बौद्ध धर्मानेच होईल, जगात जोपर्यंत न्यायस्थान मिळणार नाही तोपर्यंत शांती प्रस्थापित होणार नाही. बाबासाहेबांचा किती दांडगा विश्वास आहे की जोपर्यंत म्हणजे काय म्हणतात. आणि त्यावेळेला जर आपण विचार केला की 1956 ज्या वेळेला बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या समाजाला बौद्ध धर्म दिला त्यावेळेला भारतामध्ये एक प्रकारे बौद्ध धर्म नामशेष झाला होता. बौद्ध धर्माचं काय म्हणतात कुठलंही एक प्रकारे चिन्ह नव्हतं त्यावेळेला. फार कमी लोक होते ज्यांना बौद्ध धर्माची काय म्हणतात जाणीव होती. परंतु त्यावेळेला आपण आपल्या मनाला एक प्रकारे वळण लावू शकलो असतो. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं मन विकसित करायचं असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला सुसंस्कृत व्हायचं असेल, आणि बाबासाहेब म्हणतात त्याचप्रमाणे जर आपल्याला हा बौद्ध धर्माचा मार्ग अतुल्य आहे याची जाणीव जर असेल तर आपण तो साध्य करण्यासाठी प्रयत्न करू. मग हा साध्य करायचं म्हणजे काय, तर साध्य करायचं म्हणजे आपल्याला जे काही पंचशील दिलेले आहेत पंचशीलानुसार आचरण करायचंय, आपल्या मनाची परिशुद्धी करायची आहे,
आपल्याला आपल्या कायेची परिशुद्धी करायची आहे, आपल्या वाणीची परिशुद्धी करायची आहे. आणि ज्या वेळेला आपल्या मनामध्ये परिशुद्धी निर्माण होईल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. बाबासाहेब आपल्या सर्वांना सुखी पाहू इच्छित होते. 1956 जेव्हा त्यांनी महार लोकांची, केवळ महार लोकांची परिषद भरवली धर्मांतरासाठी, काय म्हणतात तयारी कितपत आहे हे पाहण्यासाठी लोकांची, तर त्यावेळेला त्यांनी अनेक बोर्ड लिहिले होते. आणि त्या बोर्डामध्ये एक बोर्ड होत असंही होतं, म्हणजे घोषणा फलक त्याला म्हणता येईल, की संसार सुखी करायचे असतील तर बौद्ध धर्म स्वीकारा. आपण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर खरोखरच खऱ्या अर्थाने सुखी झालो आहोत का हा खूप मोठा प्रश्न आहे. अजूनही आपल्याला समजून घेण्याची, बाबासाहेबांच्या विचारांना लक्षात घेण्याची खूप गरज आहे. केवळ बौद्ध होऊन आणि काय म्हणतात प्रसंगानुरूप आपण बौद्ध असण्यासाठी पांढरे वस्त्र धारण करून चालणार नाही, तर आपल्याला दररोजच त्याची जाणीव ठेवावी लागेल. आपल्या जीवनामध्ये, आपल्या वर्तनामध्ये बौद्ध धर्म आचरणात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला हा धम्माची चव आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये परिशुद्धी निर्माण होणार नाही. काही वर्षापूर्वी मी एका वस्तीमध्ये प्रोजेक्ट चालवायची, आणि विशेषतः तो प्रोजेक्ट जो होता तो घरगुती हिंसाचारासाठी काउन्सिलिंग करण्याचा होता. म्हणजे काउन्सिलिंगला मराठीत मला नाही शब्द आठवत आहे, पण काउन्सिलिंग तुम्हाला जनरली माहिती असेल सर्वांनाच. तर एका घरी मी गेली काउन्सिलिंग साठी, तर त्यांच्या घरी इतर देवी देवता होत्या. मी म्हटलं कसं काय तुम्ही बौद्ध आहेत नाही असं कसं, नाही म्हणे खूप कठीण आहे म्हणे हा धर्म म्हणे, आपल्या नाचरण करणं जमत म्हणे, मी प्रयत्न करून पाहिले म्हणे. खरं आहे, कारण की आपल्याला वाईट गोष्टींची इतकी सवय पडलेली आहे. म्हणजे त्या दिवशी जे म्हटलं मी त्याचप्रमाणे की सुतळीला जर आधीपासून खूप वर्षानुवर्ष जर पीळ बसलेला असेल तर त्या पीळ बसलेल्या पिळाला सरळ करायला वेळ जातो. आपल्यालाही वेडवाकडं जगण्याची पूर्वीपासून सवय आहे. ह्या वेड्यावाकड्या जगण्याला सरळ सरळ जगण्याची सवय लावणं हे कठीण आहे, परंतु आपण काय म्हणतो बौद्ध धर्म कठीण आहे. बरोबर, जर आपण विचार केला तर बौद्ध धर्म असा आहे की मूर्ख माणसाला सुद्धा शहाणपण येईल, आंधळ्याला सुद्धा डोळे येतील, ह्या पद्धतीचा बौद्ध धर्म आहे. परंतु त्यामध्ये स्वतःला झोकून देणं खूप महत्वाचं आहे. यासाठी मला एक गोष्ट आठवते, विशेषतः बुद्धांच्या काळातली. एक भिक्खू होते, आणि त्या भिक्खूंना, म्हणजे त्यावेळेला भिक्खूंना वेगवेगळ्या काय म्हणतात लिखाणाची त्यावेळेला पद्धत नव्हती, लेखन शैली त्यावेळेला विकसित झालेली नव्हती. त्यामुळे बुद्ध जे काही शिकवण जे आहे द्यायचे तर ते आकड्यांच्या स्वरूपात द्यायचे, अंकाच्या स्वरूपात द्यायचे, जेणेकरून भिक्खूंना ती म्हणजे पाठांतर करता येईल आणि ती स्मरणात ठेवता येईल, लक्षात ठेवता येईल. परंतु एक भिक्खू होते की ते किती पठन करतील, किती म्हणजे काय म्हणतात स्मरण करण्याचा प्रयत्न करेल, पण त्यांच्या स्मृतीमध्ये राहतच नव्हतं. मग बुद्धांनी त्यांना एक खूप सोपी गोष्ट सांगितली. त्यांना विचारलं की भिक्खू तुम्ही रोज आपला चिवर धुता का, तर ते म्हणाले की हो मी रोज माझा चिवर स्वच्छ धुतो. मग तुम्ही एक करा की चिवर धुताना तुम्ही फक्त एवढं म्हणा की रजोहरणंग रजोहरणंग रजोहरणंगचा अर्थ होता सरळ सर की मल निघून जाओ, मल निघून जाओ. आणि त्या केवळ रजोहरणंग म्हटल्यामुळे त्यांना एक प्रकारे काय म्हणतात अंतर्दृष्टी प्राप्त झाली. कपडे त्यांचं चिवर स्वच्छ करता करता आणि त्यांना अर्हंत पद प्राप्त झालं. बंधूंनो आणि भगिनींनो, इतका सुंदर धर्म आहे की तुम्ही एकाही शिकवणीचं अगदी हृदयापासून जर आचरण केलं तर तुम्हाला मुक्ती मिळेल. बुद्ध स्वतः त्याची खात्री देतात. बुद्धांचा धम्म स्वतः त्याची खात्री देतो. आणि जो त्या काळामध्ये अर्हंत संघ होऊन गेला त्याचा आदर्श घेऊन सुद्धा आपण ते पाहू शकतो. परंतु खूप महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की मला खरोखरच मुक्त व्हायचं आहे की आहे त्याच, म्हणजे काय म्हणतात गुंत्यामध्ये आहे त्याच अडचणीमध्ये मला घुसपटत श्वास कोंडला तरी तिथेच राहायचं आहे. आपल्याला खरोखरच मोकळा श्वास घ्यायचा असेल, आपल्याला खरोखरच अनेक अडचणीतून स्वतःला मुक्त करायचं असेल, तर बौद्ध धर्माच्या एकाही तत्वाचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्ही स्वतःला सुखी करू शकता. आणि हे
मी माझ्या अनुभवाने सांगते, अनेक लोकांचे अनुभव आहेत. मनुष्य म्हणून आपलं जीवन सही दुःखाचं आहे, परंतु ह्या दुःखाला आपल्याला जर कोणी कमी करू शकत असेल तर बुद्धांच्या धम्मामध्ये ती शक्ती आहे, ही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे हा धम्म बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आदि कल्याणं मध्यम कल्याणं पर्यवसान कल्याणं. तर बुद्धांचा हा जो धम्म आहे हा बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी आहे. हा, आणि लोकावरती म्हणजे आपल्यासारख्या सर्वसाधारण सर्व स्तरातल्या लोकांवर अनुकंपा करण्यासाठी करुणा करण्यासाठी हा बुद्धांचा धम्म. तो आधी म्हणजे सुरुवातीला कल्याणकारक आहे, तो मध्यामध्येही कल्याणकारक आहे. कल्याणकारण म्हणजे सुखी करणारा सुंदर असा, आणि शेवटी सुद्धा तो कल्याण करणारा आहे. तर भगवान तर बाबासाहेबांनी आपल्याला हा इतका सुंदर धम्म दिलेला आहे आणि ह्या खूप छान प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. तर आपण जर एकाही गोष्टीचा विचार केला, केवळ चिंतन केल्यामुळे सुद्धा आपल्या मनाची स्थिती जी आहे ती उंचावते. तर आपण जर विचार केला की केवळ नुसतं विचार करून चालणार नाही, तर आपण आपल्या जीवनात आत्मसात करायचं आहे. आपण ठीक आहे की आज आपल्याला जमणार नाही, पण एक काळ असा येईल की ज्या वेळेला आपल्याला ते जमायला लागेल. आज आपल्याला काय म्हणतात, कदाचित जुन्या संस्कारातून निघायला अडचण निर्माण होईल. आपले जुने संस्कार आपल्याला आडकाठी आणतील, पण मी जर खरोखर कसोशीने प्रयत्न केला तर मी माझ्या ह्या जुन्या संस्कारातून बाहेर पडू शकेल. कारण की आपण बौद्ध झालो म्हणजे संपूर्ण गोष्टी बदलल्या असं नाही. आपल्याला अजूनही वाईट सवयी आहेत, अजूनही काही जुने रीती परंपरांचे संस्कार अजूनही आहेत आणि त्यानुसार जगतोय आपण. आणि आपल्याला त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. ज्या वेळेला आपल्याला आपण खऱ्या अर्थाने बोधधर्माचं आचरण करायला लागू, खऱ्या अर्थाने आपण बोधधर्म स्वीकारू, जीवनात उतरवू, वर्तणुकीत उतरवू, बोलण्यात उतरवू, त्यावेळेला आपल्यातल्या ह्या जुन्या रूढी जुन्या सवयी हळूहळू गळून पळतील. आणि एक नवीन माणूस आपण, एक स्वच्छ शुद्ध मनाचा पवित्र मनाचा माणूस आपण आपल्या स्वतःला बघू शकू. आमचे धम्मचारी चंद्रशील म्हणतात की ज्या वेळेला आपण समजा आपल्या मनाचा विकास करतो, त्यावेळेला आपण जर हा असा विचार केला की आपल्यातलं जे अकुशल आहे त्या अकुशलासाठी किंवा आपल्यातल्या नकारात्मकतेसाठी एक काळा दगड काढायचा आणि कुशलासाठी एक पांढरा दगड बाजूला काढायचा आणि प्रयत्न करत राहायचे, सुरुवातीला आपल्यातल्या नकारात्मकतेच्या काळ्या दगडांची संख्या जास्त दिसेल, मोठा ढीग दिसेल. आणि पांढऱ्या दगडांची संख्या म्हणजे सकारात्मकतेसाठी काढलेल्या पांढऱ्या पांढऱ्या दगडांची संख्या कमी दिसेल. एक दिवस असा येईल की ह्या दोन्ही दगडांची संख्या कदाचित सारखी असेल, परंतु एक दिवस जरूर असा येईल की काळ्या दगडांचा ढीग जो आहे तो कमी झालेला असेल आणि पांढऱ्या दगडांचा ढीग जो आहे तो उंचावलेला असेल. बंधूंनो आणि भगिनींनो, हा उंचावलेला पांढरा ढग पांढरा ढीग किंवा ही उंचावलेली आपली कुशल मनोवस्था पाहण्यासाठीच आपल्याला बाबासाहेबांनी हा खूप कसोशीने धम्म आपल्याला दिलेला आहे. याचं जतन करणं, याचं संगोपन करणं, याचं संवर्धन करणं, याला अंगीकारणं, जणू काही एखादी बहुमूल्य वस्त्र आपण आपल्या भरजरी वस्त्र आपल्या अंगावरती लावा, त्या पद्धतीने जर आपण याला स्वीकारलं तर खरोखर आपल्या जीवनाचं सोनं होईल. केवळ आपल्या जीवनाचं नाही तर आपल्या कुटुंबाचं सोनं होईल, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं सोनं होईल. बाबासाहेब जसं म्हणतात की एक आदर्श नवसमाज निर्माण होईल, हा आदर्श नवसमाज निर्माण करण्यासाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ही अशी प्रतिज्ञा सांगते. आपण सर्वांनी मिळून जर केलं तरच हा आदर्श नवसमाज बाबासाहेबांच्या कल्पनेतला बाबासाहेबांच्या स्वप्नातला हा नवसमाज साकार होऊ शकेल. आणि म्हणून बंधूंना आणि भगिनींनो, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, कुणी एकाचं हे कार्य नाही आहे. आपल्या सर्वांनी थोडं थोडे जर प्रयत्न केलं तर आपण एक चांगला समाज नीतिमान समाज घडवू शकू, ज्या नीतिमान समाजामध्ये सुकाळ असेल, दुष्काळ असणार नाही, कुठेही काय म्हणतात एकमेकांना फसवण्याची भावना नसेल, कोणीही एकमेकांवरती बळजबरी करणार नाही, प्रत्येक जण एकमेकाशी समानतेने आनंदाने गुण्यागोविंदाने राहू शकेल. तर बंधूंनो आणि भगिनींनो, मी म्हणजे मलाही स्वतःला खरं तर ही
प्रतिज्ञेबद्दल विचार करताना तुम्हाला काय सांगावा हा प्रश्न पडला होता, कारण की खरोखरच बुद्धांचा धम्म अतिशय अतुलनीय आहे. आणि ह्या अतुलनीय धम्माचा आपण स्वतः जोपर्यंत विचार करत नाही, त्याच्या बद्दल वाचन करत नाही, त्याच्याबद्दल चिंतन करत नाही, तोपर्यंत आपल्याला समज येते ना. आणि नुसतं आता समजेत आलं म्हणजे नंतर पुढे तीच गोष्ट आपल्याला समजणार नाही असं नाहीये. धम्म हा नव्या नव्याने आपल्याला प्रत्येक वेळेला नव्या रूपात आपल्या समोर येत असतो, फक्त त्याच्या समोर जाण्याची आपल्याला गरज आहे. तर आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देते. आपण सर्वांनी मला जे शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, त्याचप्रमाणे भंडारा केंद्राच्या वतीने पवनी शाखेचं मी पुण्यानुमोदन करते. आणि मी माझं हे प्रवचन इथेच संपवते. जय भीम, नमो बुद्धाय.